नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। तर पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळा सुरू झाल्यावर सणांचं सुरुवात होते। तर सणांची सुरुवात ज्या सणापासून होते त्याचं नाव आहे वटपौर्णिमा। तर आत्ता 24 जूनला तो वटपौर्णिमा कार्यक्रम आहे, पण वटपौर्णिमा हा सण आहे खरंच, त्यापासून जाणून घेण्यासारखं भरपूर काही आहे। तर आपण आज त्या सणाबद्दल माहिती देणार आहोत तुम्हाला, जेवढी माहिती आपल्याजवळ आहे। 24 जूनला हा सण आहे, तर त्याची तिथीनुसार 3:32 सकाळी त्याची पूजा आरंभ करू शकता तुम्ही, वडाची पूजा करू शकता। 3:32 नंतर 3:32 त्याची तिथी सुरू होते। ती दुसऱ्या दिवशी 12:09 म्हणजे 25 तारखेला 12:09 त्याची पूजाविधीची तिथी आहे। तर तुम्ही दिवसभरात कधीही वडाजवळ जाऊन पूजा करू शकता। काही महिला हा व्रत गावा ठिकाणी 3 दिवसाचा करतात। त्याच्यामध्ये कसं असतं, पौर्णिमेच्या 2 दिवस आधी व्रताला सुरुवात केली जाते, दर रोज त्या उपास करतात, 3 दिवसाचा उपास असतो त्यांचा, आणि ते पौर्णिमेला पूर्ण करून पौर्णिमेची वटपौर्णिमेची पूजा करून अशा 3 दिवस सलग ते वडाची पूजा करतात, 3 दिवस सलग उपास असतो त्यांचा। तर एवढं काय बायकांना आता जमत नाही, त्या सकाळी आपल्या वटपौर्णिमेला उपास करतात आणि संध्याकाळी सोडून देतात। तर काही महिला ज्या आहेत ना, त्या दुसऱ्या दिवशी त्यांचा उपास सोडायची पद्धत जी असते ती दुसऱ्या दिवशी सकाळी त्या उठतात, त्यांची नित्यकर्म करतात, त्याच्यानंतर ते देवाची पूजा करतात, दहीभाताचं नैवेद्य दाखवतात आणि त्याच्यानंतर त्या उपास सोडतात। असा उपास सोडायचा प्रत्येक ह्यांचा वेगवेगळा हे आहे, पण आता कसं जरासं धावतं पळतं जग झालेलं आहे म्हणून जास्त करून 1 दिवसाचा उपास महिला ठेवतात। शास्त्रीय पद्धतीने जर बघितलं ना मित्रांनो, तर वड हा ना सगळ्यात जास्त ऑक्सिजन जनरेट करणारा झाड आहे। तर आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, पूर्ण पुराणात वेदात सांगितलेलं आहे, वेदशास्त्र जेवढी आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अशी झाडे जोपासा की जी तुम्हाला जास्तीत जास्त रिफंड करतील। म्हणजे आता जे वडाचं झाड जे आहे ना, ते जमिनीची धूप वाचवतं, तसंच ऑक्सिजन जास्त प्रमाणात सर्क्युलेट करतं, ते हायड्रोजन घेतं हवेतलं आणि कार्बन घेतं, विपरीत तुम्हाला ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा आपल्या पृथ्वीवर करतो। त्यासाठी वडाचं झाड हे खरंच आवश्यक असतं, त्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते, हे शास्त्रीय कारण झालं। आणि काही महिला ज्या आता धावपळीचं जग आहे, त्यांनी ते पूजा करायची पद्धत त्यांनी बदलले, त्या काय करतात, त्या एक झाडाची फांदी तोडून आणतात, वडाची फांदी, ती फांदी त्या घरी आणून त्याची पूजा करतात। तर ही पूजा पूर्णतः चुकीची आहे। त्या पूजेमध्ये तुम्ही आता म्हणाल की ही पूजा चुकीची कशी, तर वडाची फांदी ज्या वेळेला तुम्ही तोडता त्यावेळेला ती जिवंत राहत नाही, ती निर्जीव होऊन जाते। तुम्हाला जिवंत वडाच्या झाडाची पूजा करायची, जे जगतं आहे। फांदी तोडल्यानंतर ती मृत फांदी असते, तिची पूजा केली जात नाही। आणि आपल्या शास्त्रातही तसं सांगितलं आहे की महिलांनी वडाच्या झाडाखालीच जाऊन वडाची पूजा करावी। तर ज्या बायका घरी वडाची फांदी तोडून आणतात, त्यांनी कृपया करून झाडी तोडू नये ना फांदी तोडू नये, त्यांनी घरातल्या घरात पूजा करावी। तर ती पूजा कशी करावी त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो। आता जर वडाच्या झाडाला तुम्हाला फेऱ्या मारणे शक्य नसेल, तर तुम्ही पूजा कशी कराल हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तुमच्या घरी चौरंग आहे, त्या चौरंगावर तुमचे इष्टदेवता ठेवा, त्यांची यथासांग पूजा करा, पुन्हा सावित्री आणि सत्यवानाचे नामस्मरण करायचे, घरी त्यांना त्या नैवेद्य दाखवायचा व त्या देवासमोर तुमचा जो धागा आहे तो धागा ठेवून तुम्ही मनोभावे पूजा अर्चा करा आणि तुमचा संकल्प तिथे सोडा, तरीही तुमच्या पूजा पूर्ण होऊ शकते। तुम्हाला जर वडाच्या झाडाजवळ, आता करोनाचा जो काळ चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर पडू शकत नाहात, तर समजा तुम्ही जाऊ शकत नाही वडाजवळ, काय नाही त्याचं काही हे होत नाही, हे शास्त्रातही लिहिलेलं आहे। तुम्हाला जर घरी पूजा करायची असेल, घरातच राहून पूजा, काही अडचण आली तर जर तुम्हाला घरच्या घरी पूजा करायची असेल, त्यासाठी तुम्हाला एक मार्ग मोकळा आहे की तुम्ही घरी एक चौरंग किंवा पाट मांडा, पाटावर तुम्ही तुमचे इष्टदेवता सावित्री आणि सत्यवानाची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती, किंवा तुमची इष्टदेवता तिला त्याच्यावर विराजमान करून तिची यथासांग पूजा करा, त्याला नैवेद्य दाखवा,
ते तिथं धूप दीप अगरबत्ती करा, त्याची आरती करा, व तिथे जरी तुम्ही तुमचा संकल्प सोडला तरीही हरकत नाही, ते तुमच्या पूजा पोहोचणार आहे. कारण पौर्णिमेचा दिवस तसाही तो खूप पवित्र असा दिवस आहे, तर तुम्ही तेही करू शकता. मित्रांनो, पूर्वीच्या काळात कसं होतं माहिती आहे, महिलांचं काम कसं होतं, रांधा वाडा उष्टी काढा, महिलांचं एवढंच काम होतं. महिलांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, तर त्यांच्यासाठीही हे एक म्हणजे एक पर्वणीच होती. ह्या दिवशी महिला घरातून बाहेर पडायचा, त्यांना त्यांच्या मैत्रिणींच्या सहवासात खेळायला, हसायला, बागडायला मिळायचं. मग ते वडाच्या झाडाखाली तो ऑक्सिजनचा त्यांना जो हे हवं तोही पुरवठा व्हायचा. त्याच्यामुळे महिलाही एकदम सशक्त होत होत्या. तर पूर्वीच्या काळातही हा असाच होता कार्यक्रम, आणि आत्ताही तसंच आहे. महिला जास्तीत जास्त वडाच्या झाडाखाली जमतात, त्या फेर धरतात, फुगड्या खेळतात आणि यथेच्छ आनंद लुटतात. आणि खरं तर ह्या सणाची मेन मजा तीच आहे महिलांसाठी, नटून थटून सजून त्या वडाखाली जाणार आणि त्यांच्या मैत्रिणींचं मग ते नावं घेणार, नवऱ्यांचे नावं घेणार किंवा काय, मग ते त्यांचे वेगवेगळे खेळ खेळतात. असं करून ते वडाखाली ते पूर्णतः त्यांची एन्जॉय करत असतात तो दिवस. तर मित्रांनो, पौराणिक कथेनुसार भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची एक सुंदर कन्या होती. तर ती जेव्हा लग्नाच्या वयात आली तेव्हा तिला तिच्या वडिलांनी सांगितलं की तुला जो आवडेल त्याच्याशी तू लग्न करू शकतेस. सावित्रीने सत्यवानाला निवडले. तर जेव्हा तिच्या वडिलांनी तिला सांगितले की तू तुझी निवड करू शकतेस, त्यावेळेला सावित्रीने सत्यवानाची निवड केली आणि ती म्हणाली मी सत्यवानाशी विवाह करीन. सत्यवान हा शाल्व राजाचा ध्रुवसेन या अंधराजाचा मुलगा होता. त्या राजाला त्याच्या शत्रूंनी पराजित केल्यावर त्याला व त्याच्या पत्नीला राणीला आणि सत्यवानाला हे जंगलात जावं लागले व ते पूर्ण त्यांचं जो संसार होता तो जंगलातच ते लोक हे करत होते. आणि जंगलातच राहत असताना त्यांना सावित्रीने म्हणजे सत्यवानाला सावित्रीने लग्नाची मागणी घातली आणि मग त्या दोघांचा विवाह होणार होता. त्याआधी नारद सावित्रीला जाऊन भेटले आणि सावित्रीला त्यांनी सांगितले की सावित्री तू सत्यवानाशी लग्न करू नकोस, कारण लग्नानंतर एका वर्षात त्याचा मृत्यू होणार आहे. तरीसुद्धा सावित्री बोलली की मी जे ठरवले ते मी करीन. आणि तिने तसंच केलं, तिने सत्यवानाशी लग्न केला. त्याच्यानंतर ती कायम म्हणजे सत्यवानाच्या बरोबरच राहायची, ती त्याची सावली म्हणून त्याच्याबरोबर राहायची. तर पौर्णिमेच्याच दिवशी सत्यवान हा लाकड तोडायला गेलेला असताना त्याच्यासोबत सावित्रीही गेली, तर वडाच्या झाडाखालीच त्याला दम लागला आणि तो गतप्राण झाला. त्यावेळेला तिथे यमदूत आले, यम आला आणि तो जेव्हा सत्यवानाचा प्राण घेऊन जाऊ लागला त्यावेळेला सावित्रीने त्याचा विरोध केला. आणि सावित्रीने त्या यमाला नाना प्रकारे अडवलं की काही कर आणि माझ्या पतीला सोड. दया याचना केली तिने आणि स्वतःच्या पतीचा जीव परत दे म्हणून यमाला ती विनवण्या करू लागली. तर यम काय ऐकत नव्हता. यमाने शेवटी तिला सांगितलं की तू विषय सोड, तिचं आयुष्य संपलेलं आहे, तर तू हे सोडून तू माझ्याकडून तीन अशा कोणत्याही गोष्टी माग की ज्या मी तुला पूर्ण करून देऊ शकतो. म्हणजे त्यांनी तीन वर दिले तिला की तुझा पतीचा जीव मी प्राण घेऊन जातो, तुला तीन वर देतो, ते तू माग, ते मी पूर्ण करेन. तर तिने एवढी हुशार होती सावित्री, तिने पहिला वर मागितला की माझे जे सासरे आंधळे आहेत त्यांना त्यांची दृष्टी परत यावी. तर तिचा वर पहिला पूर्ण झाला, तिचे सासऱ्यांची दृष्टी परत आली. तिने दुसरा व जो तिचा हे होता तो मागितला वर की माझ्या ज्या सासऱ्यांचं राज्य लुटलं गेलेलं आहे ते राज्य त्यांना परत देण्यात यावं, अशी दुसरी तिने वर मागितला. तो दुसराही वर त्या यमाने पूर्ण केला, तथाच तू म्हणाल्या आणि तो वर पूर्ण झाला. तसंच तिने तिसरा वर मागितला की मी सत्यवानाच्या पुत्राची आई व्हावी, मला वंश जो व्हावा तो सत्यवानाकडूनच व्हावा आणि तो त्याचा वंश पुढे वाढावा, ही तो तिने तिसरी मागणी केली. आणि तिसरी मागणी करताच यमाने तिला पटकन, कारण तो घाईत होता, तो पटकन बोला तथास्तू. तथास्तू बोलल्यानंतर
असं झालं की सत्यवानाचा जो वंश वाढणार होता तो मेला होता आणि सावित्रीने तिचा त्याला वंशवाढीचा हे मागितल्यामुळे आपोआपच सत्यवानाला जीवनदान देणं हे आम्हाला भाग पडलं आणि त्याच दिवशी त्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाला जीवनदान मिळाल्यामुळे त्या वडाच्या झाडाखाली स्त्रिया जमतात आणि पूजा करतात. ही कथा आहे, पौराणिक कथा अशी आहे. विज्ञान पण सांगतं की ऑक्सिजन देणारं झाड आहे, जमीन धरून ठेवणारं झाड आहे. वड्याचं झाड हे खूप जुनं आणि खूप वर्ष जगतं हे झाड, तर तीही आहे. तर मित्रांनो, अशी सर्व माहिती होती. तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.